कढईमध्ये आपल्याला घ्यायचं आहे दोन कप खोवलेला नारळ तर या नारळातील जे काही मॉइश्चर किंवा जो काही ओलावा आहे तो आपल्याला संपूर्णपणे कमी करायचा आहे आणि ही संपूर्ण प्रोसेस आपण लो फ्लेमवरती करणार आहोत याच्यातील मॉइश्चर कमी करताना आपल्याला याचा रंग देखील बदलायचा नाही आहे त्याच्यामुळे गॅसची जी फ्लेम आहे ती एकदम लोस ठेवायची हाय फ्लेमवरतीही प्रोसेस करायची नाही तर साधारण एक आठ ते दहा मिनटांनंतर याच्यातील जो ओलावा आहे तो कमी होतो ओलावा कमी झाल्यानंतर आपण जेवढं खोबरं घेतलेलं होतं म्हणजे इथे आपण दोन कप खोबरं घेतलेलं होतं तर त्याच्यासाठी मी एक कप साखर घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार हवं तर थोडीशी कमी किंवा थोडीशी जास्त घेऊ शकता आणि इथे ही आहे विलायची पूड पन जी की मी साखरेमध्ये बारीक केलेली होती आणि आता हे सगळं आपण व्यवस्थितपणे एकत्रित करून घेऊयात एकत्रित केल्यानंतर हळूहळू याच्यातील जी साखर आहे ती वितळायला सुरुवात होते साखर वितळल्यानंतर आपल्याला हे मिश्रण थोडंसं जास्त ओलसर दिसतं आणि नंतर जसा जसा थोडासा वेळ जाईल तसं तसं हे मिश्रण परत घट्ट व्हायला सुरुवात होतं तर साखर पूर्णपणे वितळलेली आहे आणि मिश्रण जे आहे ते घट्टसर व्हायला हो लागलेले आहे तर आता आपल्याला हे एका ताटामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे मिश्रण ताटाला चिटकू नये याच्यासाठी मी अगोदरच त्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं होतं सर्व मिश्रण आता आपण या ताटामध्ये ओतून घेऊयात आणि आपण हे आता अशा पद्धतीनं सेट करायला ठेवणार आहोत तर याला मी एक चौकोणी आकार देते जेणेकरून आपल्याला याच्या वड्या पाडणं जास्त सोपं जातं तर हवं तर तुम्ही स्पॅच्युल्याला थोडंसं तूप लावू शकता जेणेकरून हे मिश्रण त्याला छिटकणार नाही या वडीच्यावरती मी थोडासा पिस्ता टाकून घेत आहे तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ते तुम्ही याच्यावरती टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही आता ही वडी आपल्याला साधारण तीन ते ती चार तासांसाठी सेट होण्यासाठी ठेवून द्यायची आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मी साधारण एक तासाभरातच याच्या वड्या पाडायला घेतलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं या वड्या सेट झालेल्या आहेत आणि जसा जसा वेळ जाईल तशा तशा आणखीन जास्त घट्टसर अशा या होत जातात तर इथं तुम्ही बघू शकता खूपच मस्त आणि डिलिशियस आपली जी वडी आहे खोबऱ्याची वडी ती तयार झालेली आहे तर ही वडी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय